मा जिजाऊ जयंती, सावित्रीबाई जयंती, मा रमाई नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात संपन्न। यावेळी कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती। बीड जिल्हा केज तालुक्यातील बुद्ध सृष्टी धम्म स्थळ कळंब केज रोड लगत या ठिकाणी तब्बल 8 वर्षापासून सेवानिवृत्त झाल्यापासून त्रिवेणी सौदागर कसबे बुद्धसृष्टी सोशल फाउंडेशन अध्यक्ष या कार्यक्रमात राबवतात। त्याचाच एक भाग म्हणून आज रोजीही त्रिवेणी ताई यांनी मा जिजाऊ जयंती, सावित्रीबाई जयंती, माता रमाई नामविस्तार दिनाचे आज मोठे आयोजन केले होते। यावेळी कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की बाबासाहेबांची महत्त्वाकांक्षा होती की मी भारत बुद्धमय करेन। त्या महत्त्वाकांक्षाच्या पूर्ततेसाठी अल्पशा सहभाग घेऊन बुद्ध धम्म स्थळाची निर्मिती करून त्या ठिकाणी त्यांनी 5 लाखाची भव्य दिव्य अशी बौद्ध मूर्ती बसवली असून त्या ठिकाणी बुद्ध धम्म स्थळाची निर्मिती केली। हे पवित्र स्थळ धर्मस्थळ म्हणजे आपले प्रतिष्ठान, याचा वापर करून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी या परिसरातील तमाम जनतेचा सहभाग लावावा व यातून पुढे धम्म चळवळ प्रभावीपणे गतिमान व्हावी हा माझा अल्पशा प्रयत्न आहे। सुज्ञान सुजान किमान क्रियाशील शीलवान उद्योगशील समता दीक्षित प्रज्ञाशील शील व्यक्तीने असावे यासाठी या बुद्धसृष्टी धम्मस्थळी प्रयत्न केला जातो। अर्थात ज्याला आपण आदर्श म्हणतो ते महामानव आहेत, त्यांच्या त्यागमय कार्याची व विचाराचा प्रभाव प्रभावित होत जावा यासाठी, या कार्यक्रमाचा प्रभाव प्रभावित होत जावा यासाठी या कार्यक्रमाचे मोठे आयोजन करण्यात येते। तसेच विद्याताई सोनवणे द्वारका नगरी कळंब यांनी बुद्धसृष्टीच्या विकास कामासाठी 50,000 रुपये देणगीही यावेळी दिले। यावेळी वडगावचे श्रीशस इंगळे नवनिर्वाचित सरपंचासह सदस्य ग्रामस्थही या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच प्रमुख उपस्थिती शिलाताई चंदन शिवे उस्मानाबाद भारतीय बौद्ध महासभा महिला प्रमुख यांनीही मोठ्या संख्येने महिलांसह यावेळी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती। तसेच या कार्यक्रमास खास लाभलेले विद्रोही गायक मधुकर कदम यांचाही गीतप्रबोधनाचा दणदणीत कार्यक्रम यावेळी झाला। यावेळी रेखा हजारे, पंचशिला मस्के, लक्ष्मी गरड, बेबीताई गायकवाड, पुष्पाताई, उषा कसबे, महानंदा गायकवाड, पुष्पा आदमने, पटेकरताई इत्यादी बौद्ध उपासिकांनी या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। एबी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब मनेरे, बीड जिल्हा ब्युरोची। 2016 स्थापन झाली आणि त्या अगोदरच आपण इथे कामकाज चालू केलेलं होतं। 2015 आपण हा कार्यक्रम इथे मा जिजाऊ जयंती, सावित्रीमाई जयंती, नामविस्तार दिन आणि 25 डिसेंबरचा स्त्रीमुक्ती दिनसुद्धा आपण या ठिकाणी घेतो। त्यावर प्रबोधनपर भाष्य केलं जातं आणि हा खास महिलांसाठी कार्यक्रम ठेवला जातो, कारण ज्या महिलांनी महिलांसाठी त्याग केलेला आहे, कार्य केलेलं आहे, जिजाऊनंसुद्धा स्वराज्याबरोबरच महिलांनासुद्धा अधिकार, पद, महिलांची इज्जत राखणे किंवा महिलांना मान सन्मान देणं हे स्वराज्यामध्ये त्यांनी शिवबाणा प्रखरतेनं या गोष्टी जपण्याबाबत सांगितलेल्या होत्या। त्यामुळं काही आत्ताच्या ज्या काही महिला आहेत त्या स्वतंत्रपणे निर्भीडपणे वावरू शकतात। मा सावित्री यांनी शिक्षणाचा हा झरा आज आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे। त्यांच्या या कार्यातून आज ज्या काही स्त्रिया मोठ्या पदावर, बारक्या पदावर घरगृहस्थी सांभाळून स्वतः समाजासाठी काही करतात हे सगळे मा सावित्रीमाईची देण आहे। म्हणून त्यांना स्मरण्यासाठी आपण हा मा जिजाऊ आणि सावित्रीमाईचा जानेवारी महिन्यामध्ये हा जन्मदिवस असल्यामुळे आपण हा उत्सव साजरा करतो। 15 हा आपण कार्यक्रम इथे करतो। ज्या की या ज्या काही जुन्या रूढी परंपरा आहेत आणि त्याच्यामध्ये महिलांना गुंतवलं जातं, मग ते नटणं मुरडणं असेल, साज श्रंगार असेल किंवा अनेक कुठल्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना गुंतवून ठेवण्याचं हे जे काही षडयंत्र आहे, त्या षडयंत्रातून महिलांनी मुक्त होऊन आपल्या कार्याचा ठसा प्रत्येकीनं उमटवला पाहिजे यासाठी आपण हा कार्यक्रम यापुढे घेणार आहोत। आणि विशेषतः बौद्ध धम्माच्या अनुषंगानं जो धम्म चळवळ आहे, 66 वर्षामध्ये ज्या पुरुषांनी ही चळवळ चालवलेली आहे, विशेषतः ती चळवळीला एवढी जसं म्हणावं तसं गतिमान झालेली नाही, आणि जेव्हा आमच्या या महिला सर्वजणी या बुद्ध धम्माच्या अनुषंगाने आणि जुन्या चालीरीती रीती सोडण्याच्या दृष्टीनं जेव्हा विचार करतील तेव्हा ही धम्माची आणि जी काही मनोवादी क्रूर अशा ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याच्यातून सुटून। शिरीषकुमार हनुमंत मांगुळगाव येथील नूतन सरपंच यांना त्यांनी
कसबे मॅडम यांनी मला बुद्धसृष्टी विहार येथे बाळासाहेब जिजाऊ माता रमाई आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आमंत्रण दिले होते, तर ते मी आमंत्रण स्वीकारून आज इथे आलेलो आहे. तर त्यांनी आमंत्रण दिले याबद्दल मी या बुद्धसृष्टी विहार आणि कसबे मॅडम यांचे आभार व्यक्त करतो. तर हाय मॅडमचा आणि ह्या बुद्धसृष्टी विहारचा हे संयुक्त जयंती साजरी करण्यामागचा हेतू म्हणजे जे जनतेमध्ये काही थोड्या अंधश्रद्धा किंवा जे जुन्या रूढी परंपराला जे काही जनता धरून चालते त्याबद्दल एक जनजागृकता करणे, तर अतिशय चांगला असा कार्यक्रम त्यांनी पार पाडला आणि मला आमंत्रित केले याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.